हॅलो, हाय गाईज, नमस्कार. मी जयश्री तुम्हाला आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आज आपण पुण्याकडे बनवली जाणारी झणझणीत अशी दमालूची रेसिपी पाहणार आहोत. सो कधी कधी काय होतं ना, जी शहरात राहणारे असतात त्यांना शक्यतो गावाकडच्या भाज्यांची खूप कमी प्रमाणात चव चाखायला मिळते. सो डोंट वरी, जितक्या शक्य होईल तेवढ्या अगदी चटण्यांपासून पुण्याकडे गावाला बनवल्या जाणाऱ्या जितक्या शक्य होईल तितक्या नक्कीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेन. सो चला तर त्यासाठी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आवडली तर लाईक करा आणि जरूर शेअर करा. चला तर आपण जाऊया. पाहूया झणझणीत अशी दमाळूची रेसिपी. पाहू शकता रेग्युलर घरात लागणाऱ्या वस्तूंपासूनच आपण दमाळू रेसिपी पाहणार आहोत. पाहू शकता एकदम थोड्या वस्तूंमध्ये आपण दमाळू पाहणार आहोत. ठीक आहे सर, चला आपण साहित्य पाहूया. त्यासाठी मी ते उकडलेले बटाटे घेतलेले आहेत छोट्या साईजचे, एक शिट्टी घेतलेली आहे, त्याला जास्त शिजायचे नाही आहेत. त्यानंतर छोट्या चार पळ्या तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून धने पावडर, 1.5 टेबलस्पून मी लाल तिखट, 1 टेबलस्पून हळद पावडर, ओवा 1/2 टेबलस्पून, 250 ग्रॅम मी इथे दही घेतलेलं आहे, इथे ओवा घेतलेला आहे 1 चमचा, त्यानंतर हिंग 1 टेबलस्पून आणि गोडा मसाला 1/2 टेबलस्पून. असं पाहू शकता एकदम मोजक्या वस्तूंमध्ये आपण दम आलू पाहणार आहोत कसे बनवायचे ते. सो चला तर आपण उकडलेले बटाटे आता सोलून घेऊयात. बटाटे जास्त शिजवायचे नाही आहेत कारण आपण याला नंतर तेलामध्ये फ्राय करणार असतो, म्हणून एकच शिट्टी घ्यायचे आहे त्याला. आणि छोट्या साईजचेच बटाटे घ्यायचे आहेत कारण दम आलूसाठी हेच खूप, याची चव खूप छान लागते दम आलूसाठी. चला इथे पाहू शकता इथे सगळे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये चमच्याने, या टोचीच्या चमच्याने आपण टोचा मारून घेणार आहोत, जेणेकरून आपण ज्यावेळी फ्राय करणार आहोत त्यावेळी आतमधून शिजेल आणि आपण ज्यावेळी मसाल्यामध्ये टाकणार आहोत तो मसालाही त्याच्यापर्यंत पोचू शकेल आतमध्ये पर्यंत. सो या पद्धतीने आपण टोचा मारून घेऊयात. सो इथे मी टोचा मारून घेतलेला आहे. आता इथे गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे. सो त्याच्यामध्ये आता तेल टाकूया फ्राय करण्यासाठी. इथे मी एक्स्ट्रा तेल वापरलेलं आहे तळण्यासाठी. सो मीडियम गॅस वरती इथे मी फास्ट गॅस केलाय पहिल्यांदा तापेपर्यंत. सो इथे पाहू शकता तेल तापले. आता आपण त्याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेऊया एकदम लाल कलर येईपर्यंत. त्याला स्लो गॅस वरती दम आचेवरती आपण तळून घ्यायचे आहेत, फ्राय करायचे आहेत. व्यवस्थित असं एक दमाचे होते आपण मस्त तळून घेणार आहोत एक लालसर कलर येईपर्यंत. सो इथे आपण क्वांटिटी मध्ये साखर घेतलेली नाही आहे कारण मला आंबट खायला खूप आवडतं, त्यामुळे आपण फक्त दह्याची ग्रेव्ही करणार आहोत. सो त्यामुळे थोडासा आंबटपणा लागणार आहे. हे पाहू शकता इथे याप्रमाणे आपण लाल कलर यायला लागलेला आहे थोडा थोडा. सो पाहू शकता इथे पूर्ण लाल कलर आलेला आहे. मस्त या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत मस्त असे. काढून घेऊयात आपण
खूप छान लागतात, तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात. तुम्हाला नक्की दाखवल्याची रेसिपी मी या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. असं लाल कलर आलेला आहे. आपण आता दह्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि कांदा लसूण हाफ क्वांटिटी टाकणार आहोत. बाकी उरलेले आपण फोडणीला टाकणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण. हा तर इथे मी फक्त दह्याची ग्रेव्ही करत आहे. सो तुम्ही कांदा, टोमॅटो त्याची प्युरी करूनही टाकू शकता. इथे मला आंबट आवडतं, त्यामुळे मी दह्याची करत आहे. खूप छान लागते दह्याची सुद्धा, हॉटेल टाईप एकदम. याच्यामध्ये साखरही टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जर आंबट आवडत नसेल तर थोडस साखरेचं प्रमाण टाकलं तरी चालेल. आणि मसाले शक्यतो थोडेसे जास्त वापरायचे आहेत, कारण दह्यामुळे त्याचा तिखटपणा जो असतो तो थोडा कमी लागतो. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. खाऊ शकता याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मी गॅस वरती पॅन ठेवलेला आहे. सो त्यामध्ये आता आपण प्रथमतः तेल टाकून घेऊयात. त्यानंतर जिरं टाकूयात आपण, ओवा मीडियम गॅस वरती एकदम. त्यानंतर लाल तिखट टाकूयात, धने पावडर टाकूयात, गोडा मसाला. इथे तुम्ही गरम मसालाही वापरू शकता गोडा मसाल्याच्या ऐवजी. धने पावडर, सॉरी हळद पावडर. त्यानंतर कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नाही वापरलात तरी चालेल, वापरलात तरी बेटर. हिंग, हिंग वापरायचंच आहे. हिंगाने खूप छान वेगळीचे चव लागते. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मसाला जाळायचा नाही आहे, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. सो इथे आता आपण दह्याची जी आपण प्युरी केली होती ती टाकणार आहोत. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. सो इथे आता तुम्ही थोडस तुमचा हात चालवावं लागणार आहे, कारण दही जेवढी जास्त उकळी येते तेवढं ते दही आपल्याला फुटल्यासारखं वाटतं. सो डोंट वरी, घाबरायचं काही कारण नाही आहे. व्यवस्थित असं हलवलं की ते बरोबर एकजीव होतं. फक्त व्यवस्थित असं हलवत राहायचंय थोडा 5 ते 7 मिनिटं. गरजेनुसार आपण थोडस पाणी टाकूयात. तुम्हाला जेवढं तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही पातळ करू शकता किंवा घट्ट करू शकता, तुमच्यावर अवलंबून आहे ते. ठीक आहे, सो इथे थोडस मी पातळच धरते. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूयात आपण. एक 2 मिनिटं आपण झाकण ठेवूयात त्याच्यावरती. पाहू शकता कलर लगेच चेंज झालेला आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. दही पूर्णपणे शिजलं पाहिजे जेणेकरून त्याचा आंबटपणा थोडासा कमी होईल. व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिटं. झाकण काढल्यानंतर तुम्ही 1-7 ते 8 मिनिटं पुन्हा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित.
खूप सोपी पद्धत आहे करण्याची, एकदम पटकन होऊ शकते अशी रेसिपी आहे. आता आपण याच्यामध्ये तळलेले बटाटे टाकणार आहोत, फ्राय केलेले. ठीक आहे, मस्त असे पाहू शकता किती छान कलर आहे. सो एक एक करून टाकूयात आपण. बटाटे टाकल्यानंतर आपण एक 5 मिनिटभर आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. 1-2 मिनिटं पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आपण. पाहू शकता पुन्हा झाकण काढून आपण व्यवस्थित अशी ग्रेव्ही थोडीशी घट्टपणा यायला लागलेला आहे तिला. इथे पाहू शकता आपली झणझणीत अशी मस्त दमालू रेसिपी तयार आहे. चला आपण मस्त आता ट्राय करू, खाऊन पाहूयात. सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात, मस्त डेकोरेट करूयात आणि खायला घेऊयात. चला तर मग नक्की ट्राय करा या पद्धतीने, अतिशय सोपी पद्धत आहे. आणखी अशा छानशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि लाईक करा आणि जरूर शेअर करा.